नागपुर जिले के रामटेक थाना अंतर्गत आने वाले सोनघाट ग्राम पंचायत सीमा में रहने वाले एक बुजुर्ग दंपति को पंचायत समिति का अधिकारी बताकर एक तोले का मंगलसूत्र एवं नकदी 13,000 सहित कुल 38,000 रुपए का चूना लगाकर आरोपी फरार हो गए। प्राप्त जानकारी के अनुसार रामटेक के सोनीघाट ग्राम पंचायत सीमा के बाजू में ही रहने वाले 73 वर्षीय गोपीचंद टीकाराम हटवार अपनी 70 वर्षीय पत्नी इंदु हटवार के साथ 11 बजे के करीब अपने घर पर ही बैठे थे। इसी बीच दो अज्ञात युवक मोटरसाइकिल पर सवार होकर आए और गोपीचंद हटवार को अपना सरनेम रोकड़े बताते हुए कहा कि आपका 1,50,000 रुपए का खेती लोन पास हुआ है, जिनमें से स्टैम्प पेपर सहित अन्य प्रशासनिक प्रक्रिया के लिए 30,000 रुपए का खर्च आ रहा है। बुजुर्ग दंपति के द्वारा पैसा नहीं होने की बात कहने पर दोनों युवकों ने कहा कि जितना है उतना दो, जिसमें बुजुर्ग दंपति ने 13,000 रुपए नकद एवं एक तोले सोने का मंगलसूत्र लुटेरे को दे दिया और उनको कुछ डॉक्यूमेंट के साथ पंचायत समिति बुलाया। इस प्रकरण में जब बुजुर्ग दंपति पंचायत समिति रामटेक पहुंच कर पड़ताल की तो उनको ठगे जाने का एहसास हुआ। इस प्रकरण को लेकर रामटेक थाने में मामला दर्ज कर लिया गया है। ज्ञात हो कि सोनीघाट ग्राम पंचायत अंतर्गत अधिकारी बनकर लूटने की एक माह के भीतर ये दूसरी घटना है तथा रामटेक पुलिस मामले की जांच कर रही है, जबकि रामटेक थानेदार हृदय नारायण यादव ने ग्रामीण नागरिकों से अपील करते हुए कहा कि इस प्रकार के लुटेरों से सावधान रहे। ज्ञात हो कि सोनीघाट ग्राम पंचायत में सीसीटीवी कैमरे नहीं लगाए गए थे, वरना ग्राम पंचायत के बाजू में ही रहने वाले ये दंपति लूटने से बच सकते थे। आणि मी न का नाही तर ते पैसे नाही दिसले तर यायला पेटी खोलायला लावलं, आणि पेटी खोलल्याच्यानंतर तर याईनं काय आलं मला नाही दिसल्याच्यानंतर तर मग काय मग भांडं म्हणलं आमच्याच घरच्या मालकानं का भांडं बी आहे मी देऊन देऊने पोत म्हणे, मग मी पोत काढून सध्या देऊन दिलं त्याच्या हातात, ते पोत घेतलं पैसेसुद्धा का नाही मोजू नाही दिले, त्याईनंच आपल्या हातात असे कडकड जमले आणि घेऊन पोर आले आणि ते पोतं बी खिचत टाकलं पोर आले। घटलाच राहतो तुम्ही इथेच आहे का, तुमची शेती आहे का? मी म्हणलं हो माझ्याकडे शेती आहे, तर तुमच्या शेतीचा चेक आलेला आहे पंचायत समितीमध्ये 1,50,000 रुपयाचा, तर तुम्ही पंचायत समितीने घ्यावं लागते। तर काय म्हणलो माझेजवळ पैसे वगैरे तर नाही, पण जे काय असेल ते थोडक्यात द्यावा असं त्यांनी बोलला। तर मी त्यांच्या हातामध्ये 13,000 रुपये आणि एकदानी अशी त्यांच्या पोत एकदानीची पोत त्यांच्या हातात दिली आणि लगेच ते 5 मिनिटांमध्ये मला सांगितलं का गोणी टोल्यावरून येतो बा 5 मिनिटात असे बोलल्याच्यानंतर ते निघून गेले इथूनच्यानी। मी जेव्हा 10 मिनिटाच्यानंतर गोणी टोल्यावर गेल्याच्यानंतर ते लोक फरारीत होते, ते सापडले नाही, त्याच्यानंतर मी पोलीस चौकीला जाऊन रिपोर्ट केली। असे आता झालं आहे ते काम, हा पंचायत समितीमध्ये जाऊन खबर घेतली त्याची की हा या नावाचा माणूस आडनावाचा इथं आहे का, तर तेव्हा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं का या आडनावाचा माणूस या पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये नाही असं ते बोलल्याच्या नंतर मी पोलीस चौकीला आलो। रामटेक तालुक्यातील व सर्व नागपूर ग्रामीणच्या जनतेला आवाहन करतो की हल्लीच्या काळात पंचायत समितीचे पदाधिकारी म्हणून तुमचा लोन सँक्शन झाला आहे या नावाची बतावणी करून काही लोक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तुमचे लोन मंजूर झाले आहे, त्याऐवजी तुम्हाला काहीतरी आम्हाला खर्च पाण्यासाठी पैसे द्या अशी बतावणी करून लोकांकडून पैशाची मागणी करतात आणि ग्रामीणची भोळीभाळी जनता त्यांना वाटते की आपले 2-3 लाख रुपये सँक्शन झाले आहे, त्याऐवजी 10-20 हजार रुपये दिले तर काही फरक पडत नाही, तर स्वतःहून त्यांना आम्ही सला बळी पडून पैसे देत आहे। तर मी सर्वांना आवाहन करेन की या प्रकारे पंचायत समिती किंवा कोणताही शासकीय अधिकारी कोणाच्या घरी जाऊन या प्रकारची कारवाई करत नाही, तर लोकांनी अशी दिशाभूल करणारे आहेत जे फेक इसम आहे त्यांच्या आव्हानाला बड़ी पड़ू नका आणि आपले दागिने किंवा पैसे त्यांच्या हँडओव्हर करू नका। इनवीसी न्यूज के लिए वीर सिंह की रिपोर्ट।